गणेशोत्सवादरम्यान वाटल्या जाणाऱ्या प्रसादावर यंदा एफडीएची नजर राहणार आहे. भाविकांचं आरोग्य चांगलं राहावं ह्यासाठी सरकारनं हे एक महत्वाचं पाऊल उचललंय. महाप्रसादावर एफडीएची नजर. प्रसाद वाटण्याआधी एफडीएची मंजुरी आवश्यक. सण उत्सवांच्या या काळात भाविकांच्या आरोग्याची काळजी सरकार घेणार आहे. मंदिरांमध्ये तयार करण्यात आलेले लाडू असोत किंवा गणपतीसाठी तयार करण्यात येणारे उकडीचे, कणकेचे किंवा माव्याचे मोदक, हा सगळा प्रसाद एफडीएची मंजुरी मिळाल्यावर मगच भाविकांना वाटला जाणार आहे. प्रसाद तयार केला जातो किंवा जे तयार करतात त्यांना परवाना घेणं आवश्यक आहे आणि परवानाधारकांनीच प्रसाद पुरवठा करावा किंवा तयार करावा असं त्यांना सूचित करण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. पाठोपाठ नवरात्रही येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतीचा प्रसाद देण्याची परंपरा आहे, पण यंदा या प्रसादावर एफडीएची नजर असणार आहे. प्रसादाचा जो मुद्दा प्रामुख्याने या ठिकाणी घेतला जातो तो प्रसादसुद्धा आम्ही एका सर्टिफाय कंपनीकडूनच मागवतो, जेणेकरून नामचीन कंपनी असेल आणि विषबाधा वगैरे हे प्रकार या ठिकाणी घडणार नाहीत. लोक एफडीआय का सेफ्टी लायसन्स ऑलरेडी हमने लिया हुआ है, उसमें जो रॉ मटेरियल बनता है वो रॉ मटेरियल हमारा जो है वो साइंटिफिक और आरसी दोनों लैब में जो शासन मान्यता प्राप्त है उसमें टेस्टिंग किया जाता है. उसके बाद भी जो लड्डू बनते हैं वो लड्डू भी ये दोनों लैब में चेक करने के बाद हम लोग प्रसाद बांटते हैं. गणेशोत्सवादरम्यान एफडीए मान्यता प्राप्त दुकानांमधूनच प्रसाद खरेदी करणं गणेशोत्सव मंडळांसाठी बंधनकारक करण्यात आलंय. त्याचबरोबर मिठाईच्या ज्या दुकानांमधून प्रसाद खरेदी केला जाईल त्या दुकानाचं नाव आणि संबंधितांचा फोन नंबर जपून ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे. भाविकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि कुठलेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ही खबरदारी घेतली जाते आहे. त्यासाठी भाविकांचं सहकार्यही अपेक्षित आहे. अहसान अब्बास, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.